बाजारात जेव्हा आपण खाद्यतेल विकत घ्यायला जातो तेव्हा आवर्जून बघतो की कुठल्या तेलावरती झिरो कोलेस्ट्रॉल किंवा कोलेस्ट्रॉल फ्री असं लिहिलंय आणि ते तेल आपण विकत घेतो, त्याला प्रेफरन्स देतो. मग भले थोडे पैसे जास्ती गेले तरी चालेल, पण कोलेस्ट्रॉल फ्री तेल घेतलेलं बरं असा आपला समज असतो. कारण आपल्या सगळ्यांनाच आपल्या रक्तातल्या कोलेस्ट्रॉलची काळजी असते. कोलेस्ट्रॉल वाढलं तर हृदयाला धोका आहे हे बऱ्याच जणांना माहिती असतं. तर खरंच तुम्ही विचार केलात तर कुठल्या तेलामध्ये कोलेस्ट्रॉल जास्त असतं किंवा कुठल्या तेलामध्ये कोलेस्ट्रॉल कमी असतं हे तुम्हाला माहिती आहे का? चला बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये की कुठल्या तेलात सगळ्यात जास्त कोलेस्ट्रॉल असतं. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कोलेस्ट्रॉल हा शब्द ऐकून आपण सगळेजण बऱ्याचदा घाबरून जातो, पण खरं पाहायला गेलं तर कोलेस्ट्रॉल हे आपल्यासाठी उपयुक्त आहे. आपल्या प्रत्येक पेशीचा तो भाग आहे. आपल्या शरीरातले काही व्हिटॅमिन्स, काही हॉर्मोन्स कोलेस्ट्रॉलमुळेच तयार होतात. तर आटोक्यात ठेवलं तर कोलेस्ट्रॉल फायदेशीर, आणि जर ते प्रमाणाच्या बाहेर वाढलं तर ते त्रासदायक नक्कीच ठरू शकतं. तर कोलेस्ट्रॉल ही एक प्रकारची चरबी आहे किंवा फॅट आहे हे अनेकांना माहिती आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉल आटोक्यात ठेवण्यासाठी बरेच जण आहारातल्या तेलाकडे जास्ती लक्ष देतात आणि तेल विकत आणताना ते कोलेस्ट्रॉल फ्री असेल असं बघतात. पण तुम्हाला खरंच जर का जाणून घ्यायचं असेल की तेलात कोलेस्ट्रॉल किती असतं किंवा तेलामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, तर त्यातल्या कुठल्या प्रकारात कोलेस्ट्रॉल सगळ्यात जास्ती असतं, कशात सगळ्यात कमी असतं, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघायला पाहिजे. कारण इथे मी तुम्हाला एक गमतीदार गोष्ट सांगणार आहे. तुम्हाला जर थोडस कोलेस्ट्रॉलच्या मुळाशी जायचं असेल तर एक लक्षात घ्यावं लागेल की कोलेस्ट्रॉल ही अॅनिमल सेल्सची प्रॉपर्टी, म्हणजेच प्राण्यांमध्ये कोलेस्ट्रॉल आढळतं किंवा प्राण्यांच्या पेशींमध्ये कोलेस्ट्रॉल असतं. तुमच्या याच्यावरनं थोडस लक्षात येईल किंवा तुम्हाला एक हिंट मिळेल की वनस्पतींमध्ये कोलेस्ट्रॉल नसतं. मग आपण जी तेलं खातो किंवा आहारामध्ये घेतो, स्वयंपाकासाठी वापरतो, त्याच्याबद्दल थोडासा विचार करून बघा की ही तेलं येतात कुठनं, कशापासून बनतात. मोस्टली आपण जी तेलं वापरतो ती सगळी वनस्पतींपासून येतात. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर शेंगदाणा तेल, शेंगदाणा वनस्पतीपासून मिळतो. सूर्यफूल तेल, सूर्यफूल ही वनस्पती आहे. सोयाबीन वनस्पती आहे. राईस ब्रान वनस्पतीपासून येतं. तिळाचं तेल वनस्पतीपासून, मोहरीचं तेल वनस्पतीपासून. सगळी तेल आपण जी आहारात घेतो ही वनस्पतीजन्य तेल असतात. वेगवेगळ्या तेल बिया ज्या आहेत त्या वनस्पतींपासून तयार होणाऱ्या असतात. ह्याचाच अर्थ असा की वनस्पतींपासून मिळणाऱ्या ह्या तेलांमध्ये कोलेस्ट्रॉल मूलतःच नसतं, कारण ही अॅनिमल सेल्सची प्रॉपर्टी आहे कोलेस्ट्रॉल. तर प्रत्येकच तेल हे वनस्पतीपासून जर येत असेल तर ते कोलेस्ट्रॉल फ्री असतं. त्यामुळे इथून पुढे तुम्ही जेव्हा कोलेस्ट्रॉल फ्री तेल विकत घेणार आहात जास्त किंमत देऊन, तेव्हा विचार करा खरंचच हे तेल कोलेस्ट्रॉल फ्री मुळातच आहे. त्याला वेगळं लेबल लावून, वेगळी जाहिरात करून त्याला जास्ती किमतीत विकायची गरज नाही. पण असं तुम्हाला वाटू शकतं हे ऐकून की चला मग सगळीच तेल कोलेस्ट्रॉल फ्री आहेत तर तेलामुळे कोलेस्ट्रॉल वाढणारच नाही, चांगली गोष्ट आहे, हव्या तितक्या प्रमाणात कोलेस्ट्रॉल घेऊ शकतो आपण. पण जर मी तुम्हाला असं म्हटलं बाजारात जाऊन सगळं रॉ मटेरियल घेऊन येते पिझ्झा तयार करण्यासाठी, म्हणजे मैदा आणते, सॉसेस आणते, वेगवेगळे चीज आणते आणि त्याला लागणाऱ्या भाज्या आणते आणि घरी पिझ्झा तयार करून खाते, मग जर का ती व्यक्ती असं म्हटली की मी बाहेरनं कधीच पिझ्झा ऑर्डर करत नाही, तर त्याचा अर्थ असा होऊ शकतो का की ती व्यक्ती पिझ्झा कधीच खात नाही? ती रॉ मटेरियल्स बाहेरनं आणतीये आणि घरी पिझ्झा करून खाते. तीच गत आहे कोलेस्ट्रॉलची सुद्धा. जर का तुम्ही असा विचार केलात की मी कोलेस्ट्रॉल बाहेरनं काहीच खात नाही किंवा तेलातनं काहीच प्रमाण कोलेस्ट्रॉलचं माझ्या शरीरात जात नाहीये, त्याचा अर्थ असा नाही होणार की तुमचं कोलेस्ट्रॉल कधीच वाढणार नाही किंवा तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल तयारच होणार. तुम्ही कोलेस्ट्रॉल तयार करण्यासाठी रॉ मटेरियल जे आहे ते ऑलरेडी घेताय तुमच्या अन्नातनं. कोलेस्ट्रॉल तयार करण्यासाठी रॉ मटेरियल काय बरं लागतं, ते म्हणजे तुमच्या आहारातले इतर फॅट्स, ज्याच्यात कोलेस्ट्रॉल नाही असे फॅट सुद्धा कोलेस्ट्रॉल बनवायला शरीरामध्ये मदत करत असतात. त्यामुळे तेलात जरी कोलेस्ट्रॉल नसलं तरी तेलाचा वापर आपल्याला जपूनच करायचा आहे किंवा ठराविक प्रमाणातच करायचा आहे. कारण हेच तेल ज्याच्यात कोलेस्ट्रॉल नाही ते शरीरात जाऊन तुमच्या लिव्हरमध्ये कोलेस्ट्रॉल तयार करायला मदत करणार आहे. म्हणजे जरी तेलात कोलेस्ट्रॉल नसलं तरी ते आपल्याला कमी वापरायचं आहे. आणि कुठल्याही तेलामध्ये कोलेस्ट्रॉल नाही त्यामुळे कोलेस्ट्रॉल फ्री तेल निवडून घ्यायची, विकत घ्यायची गरज नाही. हे दोन मुद्दे मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगायचे होते. तुमच्या हेही लक्षात आलं असेल की आपण तेलाबरोबरीने बटर किंवा तूप वापरतो, लोणी तूप वापरतो, वनस्पती नाही तर प्राण्यांपासून येणारे फॅट्स आहेत आणि ह्याच्यात निश्चितच कोलेस्ट्रॉल असणार आहे. पण एकूणच आहारातलं कोलेस्ट्रॉल फक्त त्याच्यावरती फोकस करून उपयोग नाहीये. तर ओव्हरऑल तुम्हाला
हेल्दी डाएट ठेवणं महत्वाचं आहे. आहारातले फॅट्स आणि आहारातली शुगर साखर नियंत्रणात ठेवणं महत्वाचं आहे जर तुम्हाला रक्तातलं कोलेस्ट्रॉल चांगलं ठेवायचं असेल तर. त्याबरोबरीनेच तुम्हाला व्यायामावरती सुद्धा फोकस करायला लागणार आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉल आटोक्यात ठेवायला तेल एके तेल एवढाच फोकस ठेवू नका, तर ओव्हरऑल चांगलं डाएट ठेवा. कोलेस्ट्रॉल चांगलं ठेवण्यासाठी काय काय करायला हवं हे माझ्या एका व्हिडिओमध्ये मी खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंय. तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा, त्यात तुम्हाला अनेक टिप्स मिळतील. तर मला वाटतं तुमच्या या बाबतीतले काही प्रश्न असतील तर मला जरूर कमेंट्समध्ये विचारा. आणि तुम्हाला इतके दिवस हे वाटत होतं का की तेलामध्येही कोलेस्ट्रॉल असतं, तुम्ही कोलेस्ट्रॉल फ्री तेल असं बघून विकत घेता का, ते सुद्धा मला कमेंट्समध्ये कळवा. चला थांबण्याआधी मागच्या मंडे क्विझ बद्दल बोलूयात. मागच्या सोमवारी आम्ही आमच्या युट्यूब चॅनलच्या कम्युनिटी सेक्शनमध्ये नेहमीप्रमाणे प्रश्न विचारला होता. आणि प्रश्न असा होता की मधुमेहींसाठी काय चांगलं, शाकाहार की मांसाहार. फेसबुक चॅनलवरती सुद्धा आम्ही हा प्रश्न पोस्ट करत असतो. तर अनेकांनी ह्या प्रश्नाला उत्तरं दिली आहेत आणि बऱ्याच जणांनी फक्त व्हेज किंवा नॉन व्हेज असं उत्तर दिलंय. बऱ्याच जणांचा प्रेफरन्स व्हेजला आहे असं मला जाणवलं उत्तरं वाचून. पण काही 3-4 जणांनी डिटेलमध्ये उत्तरं दिली आहेत, त्याचं कारण पण दिलंय. आणि जेव्हा तुम्ही उत्तर देता तेव्हा ते स्पष्टीकरण त्याचं देणं अपेक्षित आहे या क्विझमध्ये. तर ह्या 3-4 जणांपैकी 2 जणांची उत्तरं मला पटली आहेत किंवा त्यांनी खूप छान प्रकारे ती दिली आहेत. आणि त्या दोघांची नावं आहेत आशा मराठे आणि अर्चना नागदे. दोघींचं मनापासून अभिनंदन. तुम्हाला जर या प्रश्नाचं बरोबर उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आमच्या चॅनलवरचे व्हिडिओज पाहत रहा. मी लवकरच ह्या विषयावरती एक व्हिडिओ घेऊन येणार आहे नवीन, आणि माझा एक जुना व्हिडिओ सुद्धा आहे आमच्या चॅनलवरती ह्या विषयावरतीच. तर असंच भेटत राहूयात दर सोमवारी आमच्या मंडे क्विझच्या माध्यमातून आणि दर मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता माझ्या व्हिडिओजच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवरती. धन्यवाद.